अगडबम मध्ये मी 250 किलोची होते, तर मी पण जराशी फुगली आहे. माझा अगडबम मध्ये जास्त नाही, 50 किलो वजन फक्त वाढलं आणि मी 300 किलोची झाली आता माझा अगडबम मध्ये. चढणं उतरणं हे सगळं मी केलेलं आहे. नमस्कार, मी दीपाली राणे म्हात्रे. जस्ट टॉकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. दरवेळी सेलिब्रिटी जे आहेत ते जस्ट टॉकमध्ये येत असतात आणि त्यांचे अनेक किस्से जे आहेत ते उलगडत असतो आपण. अशी जी एक अभिनेत्री आहे जी आज जस्ट टॉकमध्ये आलेली आहे आणि त्यांचे बरेच किस्से आहेत जे ऐकायला तुम्हाला आवडणार आहेत. आपल्यासोबत कोण आहे तुम्हाला बघायचं आहे का? तिचं नाव नाजूक आहे. बघा तुम्हीच कोण आहे आपल्यासोबत. हाय, तृप्तीदाई आहे. तुमचं स्वागत आहे TV9 मध्ये आणि जस्ट टॉकमध्ये. थँक्यू. बरं, जस्ट टॉक हा आमचा असा कार्यक्रम आहे ज्याच्यात आम्ही खूप सारे किस्से जे आहेत ते सेलिब्रिटींचे उलगडत असतो. अर्थात आज जसं तुम्हाला या नाजूकताई दिसत आहेत तसा सिनेमात मात्र अगदी वेगळ्या रूपात दिसत असतात. आता हा अवतार त्यांचा कसा चेंज होतो त्याविषयी सगळ्यात आधी आपण बोलणार आहोत, कारण ते खूपच इंटरेस्टिंग आहे. तृप्तीदाई एकदम अगडबम आणि ही खरं ही नाजूक आहे जी आम्हाला पाहायला मिळते. तर हा चेंज कसा काय, आणि मी जसं ऐकलं की 5 तास मेकअपला लागतात, सो हे सगळं कसं काय ते ऐकायला आवडेल. ॲक्च्युली पहिला अगडबम होता तेव्हा मला ॲक्च्युली अजून जास्त वेळ लागायचा. तेव्हा मला वाटतं 6-7 तास लागायचे, म्हणजे आता आम्हाला 5 तास रोज लागायचे. पण समजा पीस चुकीचा लागला किंवा मेजरमेंट चुकीचं लागलं तर मग आमचे 5.5-6 तास कधीकधी व्हायचे. सो 5 तास मेकअपला, 12 तासाची शिफ्ट आणि 1 तास मेकअप काढायला, सो एवढा वेळ आम्हाला रोज लागायचा. आणि मग त्याच्यामध्ये ॲज अ ॲक्टर म्हणून पण काम करत होते, ॲज अ डिरेक्टर म्हणजे कॅमेराच्या समोर आणि कॅमेराच्या मागे ह्या दोन्ही भूमिका करत होते. सो बाकीच्या ॲक्टरसारखं असं नव्हतं की कट म्हटलं की लगेच ACच्या रूममध्ये जाऊन बसायचं, मस्त थंड हवा घ्यायची, अशी कुठलीही प्रोव्हिजन माझ्यासाठी नव्हती. कारण का कट म्हटलं की मला लगेच दुसऱ्या सीनचं काय आहे काय नाही, आणि ते पण सगळ्या त्या पसारात जिथे मला बोलता पण म्हणजे मी जास्त तोंड उघडायचे नाही, असंच बोलायची. त्याचं कारण असं होतं की मला पूर्ण म्हणजे पूर्ण दिवसामध्ये जे माझे सीन आहेत त्यावेळी ॲटलीस्ट माझा मेकअप तसा राहिला पाहिजे आणि जो मेकअप निघता कामा नये. सो त्यामुळे माझे इन्स्ट्रक्शन ॲज अ डिरेक्टर इट वॉज व्हेरी इन व्हेरी डिफरंट वे. ते उम करून पण तरी पण त्याच्यात मी ओरडायची. सो इट वॉज फन, इट वॉज अ डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स. साधारणतः किती किलो बनता जेव्हा ती नाजुका आहे जी तुमच्या अंगात संचारते, तर किती किलोचा तो मेकअप असतो? तुम्ही स्वतः किती किलोचे होता त्यावेळी? ॲक्च्युली माझं वजन 60 किलो आहे आणि त्या मेकअपचं वजन जे आहे ते आहे 40 किलो. आणि ते पूर्ण मी जेव्हा घालते तेव्हा माझ्या स्वतःवर म्हणजे 100 किलो असतात. आणि आम्ही जे दाखवलेलं आहे जो फॅट मेकअप दाखवला तो ॲक्च्युली 300 किलोचा आहे. म्हणजे जे तिचे पूर्ण फुगवलेलं आहे ते एक 300 किलो बाई कशी दिसेल तशी नाजुका दिसली आहे. बेसिकली अगडबममध्ये मी 250 किलोची होते आणि लग्न झाल्यानंतर बाईला लग्न मानवतं आणि लगेच फुगते जराशी ती, तर मी पण जराशी फुगली आहे माझा अगडबममध्ये. जास्त नाही, 50 किलो वजन फक्त वाढलं आणि मी 300 किलोची झाली आता माझा अगडबममध्ये. तुम्हाला जसं वाटतंय की हा जो सगळा मेकअपचा पसारा आहे हा जेवढा सोपा वाटतो दिसायला, जेवढा अगडबम वाटतो तेवढा तो सोपा नाही आहे मात्र, कारण तो कॅरी करणं खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. तृप्तीदाई, मला जसं कळलं आता तुम्ही एवढा प्रमोशन जे आहे ते दांडियाला पण देखील तृप्तीदाई ज्या होत्या त्याच वेशात आहे, त्याच रूपामध्ये जे आहे. इव्हन गणपतीसुद्धा, गणपतीचे 10 दिवस मी रोज मेकअप आम्ही करायचो. मी गणपतीमध्ये पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर हे एवढं मी रोज 5 तास मेकअप करायचे आणि त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसायचो आणि ही सगळी शहरं फिरलो आहेत. आणि ह्या शहरांमधले सगळे गणपती आम्ही जेवढे मला जमतील जेवढे मी करू शकते तेवढे मी करून आलेली आहे. तर ह्या सिनेमामध्ये जवळजवळ आम्ही 1378 शॉट्स VFX आहेत या सिनेमात. म्हणजे बाहुबलीमध्ये जेवढे शॉट्स होते बाहुबलीमध्ये ग्रँजरसाठी त्यांनी तेवढे शॉट्स वापरलेले. आपल्याकडे कारण का नाजुका होती सगळीकडे, सो जिथे जिथे प्रोस्थाटिक मेकअप आहे तर तिथे तिथे आपल्याला VFX लागतं. आणि प्लस सिनेमामध्ये जे सेट लावलेलं आहे म्हणजे जो तुम्ही स्टेडियम बघताय रेसलिंगचं तो पूर्ण सेट आहे, तो पूर्ण सेट लावलेला आम्ही. त्यानंतर मी 6 म्हणजे मी आणि माझा नवरा सुबोध भावे म्हणजे रायबा सिनेमातला, आम्ही दोघंजणं 6व्या मजल्यावर राहतो बिल्डिंगच्या. आणि मी माझ्या सासूपासून
आणि नवऱ्यापासून काहीतरी लपवते आणि ते त्यांना कळू नये म्हणून मी रोज संडासाच्या खिडकीतून एवढीच खिडकी येते हो त्याच्यातून घुसून बिसून आणि मी रोज 6व्या मजल्यावरून संडासाच्या पाईपने खाली आणि वर अशी ये जा करत असते. सो ह्या सगळ्या खूप धमाल गोष्टी आम्ही केल्या होत्या पण आता असं झालं आहे की शरीर आहे फायनली आणि माझं शरीर आता साथ देत नाही. खरं तर मी जस्ट टॉक या तुमच्या ह्या एपिसोडमध्ये खरं तर मी मेकअप सकटच येणार होते पण मला प्लीज माफ करा क्षमा करा कारण का माझं शरीर मला साथ देत नाही आहे आणि माझ्या मागे जी मेन नर्व आहे ती सुजली आहे कारण का इथून ड्रेस सुरू होतो तो फॅट सूट तर खांदे आणि इकडची जी मेन नर्व आहे आपली ती माझी दबली गेली आणि आता ती सुजली आहे आणि पूर्ण माझा राईट हँड जो आहे तो माझा मला खूप वर उचलता येत नाही आहे म्हणजे मला साधा कप उचलता येत नाही आता राईट हँडने एवढी हालत खराब आहे माझी अँड दॅट्स वाय मी आता ते घालायचं जरा बंद केलं आहे. डॉक्टरने सांगितलं आहे बंद करा नाही तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा जरा. सो आय एम डुईंग दॅट ओनली. म्हणजे जसं आपण बघतोय प्रकृतीची कारणं न देता तृप्तीताई ज्या आहेत त्या प्रमोशन करताना आपल्याला पाहायला मिळतात. बरं अगडबम आणि माझा अगडबम दरवेळेला काही ना काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह करण्याचा तुमचा प्रयत्न असतो. यासाठी जे आहे ती खूप मेहनत घेतली आहे कारण पहिल्या एपिसोडमध्ये मकरंद सर होते या एपिसोडमध्ये सुबोध सर आहेत. एकूणच कशी धमाल मस्ती आहे कारण तेवढा मेकअप हेवी म्हटल्यावर दोघंही खरं तर एकदम इन्स्टंट रिॲक्शनसाठी ओळखले जातात तर म्हणजे त्यांनी काहीतरी बोली तुम्हाला केलंच असेल असणार. ॲक्च्युली मकरंद अनासपुरे यांची एक वेगळी अदा आहे त्यांची एक वेगळी स्टाईल आहे. मकरंद अनासपुरेंचं कसं आहे माहिती आहे ना की मला असं वाटतं की त्यांना एक्झॅक्टली गावकरी लोकांना काय भावतं कसं बोललं की त्यांना मजा येते किंवा कसं रिॲक्ट केलं तर तसं पण तसं त्याच विरुद्ध सुबोध भावेंचं एकदम वेगळं आहे. ते खूप सटल आणि खूपच असं खूप सटल वेने ते काम करतात. सो मजा अशी होती की तिकडे त्यांचं इतकं असं रिॲक्शन होतं तिथेही मला मजा आली आणि इकडे जिथे सटल होतं तिथेही मला मजा आली. पण मला असं वाटतं की रायबा जेव्हा तुम्ही नाजूक आणि रायबा ह्यांची जोडी बघाल ना तुम्हाला कुठेही तुम्ही सुबोध भावे यांना पाहताय किंवा तुम्ही तृप्ती भोईरला पाहता असं वाटणारच नाही. तुम्हाला असं वाटेल की खरंच एक वियर्ड गोड जोडपं आहे ज्याची बायको 300 किलोची आहे आणि ज्याचा नवरा जो आहे त्याचे असे दात फेताडे आणि असं काहीतरी विचित्र कट आणि असा सब एम करून बोलतोय. इतकं गोड वाटतं ते खरं वाटतं कुटुंब ते खरं जोडपं वाटतं. बरं जसं आपण म्हणतोय म्युझिक लॉन्च या सिनेमाचं जे आहे ते नुकतंच पार पडलेलं आणि या म्युझिक लॉन्चला संगीताचे बादशाह AR रहमान यांनी हजेरी लावली होती आणि तृप्तीदाई त्यावेळेला खूप भावुक झालेल्या आम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. तर कसं एकदम नातं आहे AR रहमान सरांचं कारण आपण त्या दिवशी पाहिलं त्यांनी लॉन्चच्या वेळेला बरेच काय काय संगीताविषयीच्या गोष्टी उलगडल्या. ॲक्च्युली रहमान सर टी सतीश चक्रवर्ती जे म्युझिक डायरेक्टर आहेत माझा अगडबमचे त्यांनी रहमान सरांबरोबर जवळजवळ 18 सिनेमे केले ॲज अ चीफ असिस्टंट म्युझिक डायरेक्टर आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे कारण का रहमान सर जेव्हा लहान होते तेव्हा सतीश आपले जे म्युझिक डायरेक्टर आहेत सतीश चक्रवर्ती त्यांच्या वडिलांच्या हाताखाली कीबोर्ड वाजवायचे. सो एक वेगळं नातं त्यांचं लहानपणापासून एक बिल्टअप होतं आणि सतीश जेव्हा बॉस्टनला बर्कली म्युझिक कॉलेज आहे जे जगातलं 1 म्युझिक कॉलेज आहे तिकडचा एक ब्रिलियंट स्टुडंट म्हणून पासआउट होऊन आले तेव्हा ते रहमानकडे रहमानजींकडे कामाला होते आणि त्यांच्याबरोबर इतके सिनेमे केले. सो जेव्हा सतीशचा पहिला हा सिनेमा मराठी तो आम्ही जेव्हा घेऊन रहमानजींकडे गेलो सतीशजींचे आई वडील म्हणजे माझे सासू सासरे सतीशजी माझे मिस्टर आहेत. सो सतीश आणि मी आम्ही चौघंजणं त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना गाणी ऐकवली त्यांना गाणी खूप आवडली आणि जेव्हा त्यांनी ट्रेलर बघितला तेव्हा त्यांनी ट्रेलर बघितल्यानंतर सतीशने सांगितलं ओके देन मीट माय फॅट वाईफ असं माडेक बघून असं केलं तर रहमान बोलले हां व्हॉट यू सेड से अगेन ते म्हणलं या मीट माय फॅट डोंट से दॅट वो ये है ते म्हणलं की हां वो यही है आणि मग त्यांनी पुन्हा बोलले नाही आय वॉन्ट टू सी अगेन नाव ट्रेलर आणि ट्रेलर बघितलं आणि मग त्याने म्हटलं माय गॉड किती मेहनत घेतली या सिनेमामध्ये. बरं या सिनेमाविषयीच्या आणखीन गप्पा गोष्टी आणि अनेक धमाल किस्से जे आहेत ते मी तृप्तीताईंना विचारणार आहे. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत रहा जस्ट टॉक. अगडबममध्ये मी 250 किलोची होते तर मी पण जराशी फुगली आहे माझा अगडबममध्ये जास्त नाही 50 किलो वजन फक्त वाढलं आणि मी 300 किलोची झाली आता माझा अगडबममध्ये. चढणं उतरणं हे सगळं मी केलेलं आहे.
जसं तुम्ही माझा आगडबम या सिनेमा तो खूप हेवी वेट आहात, तसं तुम्ही रिअल लाईफमध्ये कुठल्या अशा हेवी वेट बाईला भेटला आहेत का, की तिचे असे काही तिचे म्हणजे काही किस्से असतील तर जाणून घ्यायचा प्रयत्न केला, असं काही झालं आहे का? रिअल लाईफमध्ये जाडी बाई म्हणजे माझी स्वतःची आजी जी 106 किलोची होती आणि खूप जाड होती, खूप सुंदर होती आणि खूप गोरी होती, म्हणजे दूध. आणि पण मी तिला बघत होते की तिला जो त्रास व्हायचा तर ते बघून मला खूप वाईट वाटायचं. उठता येत नाही, बसता येत नाही, झोपताना जी जीभ आहे तर ती आतमध्ये जाऊन, कारण का जेव्हा तुम्ही खूप स्थूल असता तर तेव्हा ते श्वास घ्यायला पण त्रास करतं. त्यानंतर तिला श्वासाचा त्रास होता, धाप लागायची, त्यानंतर तिला खूप भूक पण लागायची. आणि बरं ती तिने म्हणजे जरा तरी म्हणजे आपण जसं जेवतो तसं ती जेवायला बसली ना की सगळ्याजण तिच्याकडे असे बघायचे आता अजून किती जेवणार. सो एक ते म्हणजे मला ऑलवेज तिला बघितल्याशी ती इतकी गोंडस होती. आणि मी तिला एक सांगू का, जेवढी जाडी लोकं असतात ना, मी आत्तापर्यंत ना ते हे केलेलं आहे म्हणजे ऑब्झर्व केलेलं आहे, ते ना मनाने इतके गोड असतात. आय एम टेलिंग यू दिस. आणखीन काय माहिती आहे ना, त्यांना ऑलरेडी पूर्ण जग आहे ना हे ना डिवचत असतं, भलेही बोलण्याने नाही पण नजरेने डिवचत असतं. सो त्यांना ना त्यांना माहिती आहे की दुसऱ्याला डिवचणं आणि त्याच्या मनाला त्रास होणं हे काय असतं, हे एक्झॅक्टली त्यांना माहिती असतं. आणि म्हणून ते कोणाला त्रास नाही देऊ शकत, कारण का ते रोज त्या त्रासात असतात. आणि आय फील, म्हणून मला असं वाटतं की आय रिअली रिस्पेक्ट की जेवढेही जास्त स्थूल आहेत मी रिस्पेक्ट करते त्यांना, पण मला असं वाटतं की तिथे त्यांनी घाबरलं नाही पाहिजे आणि तिथे ते बॉडी शेमिंगला त्यांनी काही हे करता कामा नये की मी खूप जाड आहे आणि मी आयुष्यात काय करू शकत नाही. तुम्ही जाड आहात ना ही तुमची एक बेस्ट क्वालिटी आहे, असं शोधा. आणखीन तुम्ही वेगळं काय करू शकता, चित्रकलेत, गाण्यात, डान्समध्ये, कुकिंगमध्ये, शिवणकामामध्ये किंवा कम्प्युटरमध्ये, स्पीचमध्ये, काहीही, आणि सुपिरियर बना. तुमच्या ह्या वरच्या शरीराला काय घाबरू नका. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू से. बरं, या सिनेमाचे जे आहे तर तृप्तीताई अभिनेत्री तर आहेतच या सिनेमात, निर्मात्या देखील आहेत, पुन्हा डिरेक्शन देखील त्यांनाच करायचं, खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, शिवाय प्रमोशन देखील. तर ह्या सगळ्या चारही रोलमधनं तुम्ही कशा एकूणच म्हणजे ह्या सगळा रोल जो आहे तो कसा निभावताय आणि ह्या पुढचे असे आणखीन काय प्रोजेक्ट्स आहेत जे आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत? पहिलं तर म्हणजे ह्या सिनेमाची मी रायटर पण आहे. ह्या सिनेमाची जी स्टोरी आहे ती मी 2012 बनवली होती, म्हणजे लिहून ठेवली ह्याची वन लाईनर की ही काय असेल कहाणी. आणि मी शिकलेली जास्त नाही आहे त्यामुळे मला लिहायचं कसं ते सिनॉप्सिस याच्यामध्ये तर ते फॉर्मॅट मला माहिती नाही. तर मग माझे एक मित्र आहेत दाऊद शेख म्हणून, जी दाऊद शेख जे तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीचे खूप मोठे रायटर आणि खूप सक्सेसफुल रायटर आहेत, तर मी त्यांना म्हटलं की मला तुमची जर मदत मिळाली तर सिनॉप्सिस लिहायला मी तुम्हाला सीन सांगत जाईल, तुम्ही सिनॉप्सिस फॉर्मॅटमध्ये लिहित जा आणि मला सांगा जर माझं कुठे काही चुकत असेल तर. असं करून आम्ही ही स्क्रिप्ट बनवली आणि मी नक्कीच अजून चांगलं काम करायचा प्रयत्न करेन, कारण का मला आता म्हणजे डिरेक्शन करायची खूप जास्त इच्छा निर्माण झाली आहे. ऑलरेडी एक केलं आहे. सो नाव या पुढचे पण सिनेमे, जसं तू मला विचारलंस की तू पुढे कसं करणार आहेस, तर माझी स्क्रिप्ट एक लिहून रेडी आहे. आणि आगडबम 3 तर मी करणारच आहे, आगडबम 4 पण करणार आहे, आगडबम 5 पण करणार आहे. जेवढी ताकद असेल तेवढं करेन आगडबम, म्हणजे तेवढं तुम्हाला हसवेन, मनोरंजन करेन. पण त्या व्यतिरिक्त एक माझी स्क्रिप्ट जी आहे जी आत्ता मी नाही सांगणार, कारण का ते आगडबमच्या अगदी विरोधातली स्क्रिप्ट आहे. सो कॉमेडीच्या ऐवजी असा सिरियस रोल वगैरे आहे का? हा, म्हणजे तो कॉमेडीच आहे पण काय असेल ते मी आता उलगडा नाही करणार, कारण का आता पहिल्यांदा माझा आगडबमचं तर होऊ दे. जसं तुम्ही आता सेट विषयी म्हटलेलं तृप्तीदे, मला एक तुम्हाला विचारायला आवडेल की हे कुठल्या लोकेशन्सला हे सगळं शूट झालं आहे आणि जो आपण सीन मगाशी म्हणालो असं वरती चढण्याचा वगैरे, हे म्हणजे कसं काय झालंय? रिअल आहे, VFX आहे, एकूणच कसं आहे? इट्स ऑल रिअल. आपल्या फिल्मचं पूर्ण शूटिंग जे आहे ते मुंबईत झालेलं आहे. जे मी तुला 6 मजल्याचं म्हणते तर आम्ही 4 मजल्याच्या बिल्डिंगचा सेट लावला होता आणि तो सेट आम्ही लावून तिथे एकतर मला ऑलरेडी माझ्यावरती खूप वजन होतं आणि बांधलेलं होतं, एकतर सफोकेशन होतं त्यामध्ये, त्यावर हार्नेस लावून करामती करायच्या तर ते इतकं कठीण होतं. पण मग माझे जे फाईट मास्टर आहेत दिलीप सुब्रेयान जे साऊथचे आहेत आणि त्यांनी रजनीकांतचा कबाली केला आणि त्यांनी आणखीन पण रोबो केला आहे, त्यांनी रजनीकांतचे आणि अनेक साऊथचे सिनेमे केले. सो त्यांनी मला सांगितलं की तृप्तीजी अगर रिअल लोकेशन पे करेंगे तो वो आपके लिए रिस्क आहे, कारण का ते मला करायचं होतं. डमीने त्याच्यामधलं जर जे खाली आपटतं ना ते डमीने केलं आहे माझ्या, पण चढणं उतरणं
हे सगळं मी केलेलं आहे. सो मला त्याने विचारलं, अभी आपको नीचे गिरना भी है क्या? म्हटलं गिरना नाही आहे, आगे पिक्चर पूरी करनी है, लेकिन चढती और उतरती हूँ मैं. यानी मैंने कहा तो फिर मैंने क्या काम किया? तर मग मला म्हणाले की अच्छा अच्छा चलो. तर ते आम्ही सेट लावलेलं. तर 8 वर्ष हा दोघांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांचा हा 8 वर्षाचा संसार आहे. तर 8 वर्षाचा संसार आहे असं वाटलं पाहिजे, अशा घराची आपल्याला गरज होती. तर घर असं आहे की जर तू बाथरूममध्ये गेलीस आमच्या टॉयलेटमध्ये, तर एक मोठ्या पिंपा एवढा कमोड आहे, तो माझा, आणि त्याच्यावरती एक फ्लश टँक आहे, ती ह्याची आहे, आपलं सिंटेक्सची टाकी मोठी जी आपल्या हॉलवेज गच्चीवर असते तसं. आणि बिचारा असं शूद्र लोकांसारखं आपल्या नॉर्मल लोकांचं ती एवढंसं कमोड त्या सुबोधचं. ते इतकं मजेशीर वाटतं म्हणजे जर टॉयलेट बघितलं की आपल्याला असं हसायला येतं. त्यानंतर जिथे सुबोध झोपतो ती बाजू जी आहे ती लाकडी तो बेड, पण जिथे मी झोपते तो विटांनी बनवलेला आहे. कारण का अगडबम पार्ट 1 मध्ये जेव्हा मी मकरांवर उडी मारते तेव्हा बेड तुटतो. सो पुन्हा पुन्हा बेड तुटला तर माझ्या बिचाऱ्या क्लार्क असलेल्या बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या माझ्या नवऱ्याला कसं परवडेल? सो विटांचंच बांधून घेतलेलं आहे. आणि आणखीन एक मजा म्हणजे आमचा जो डिनर टेबल आहे त्या डिनर टेबलमध्ये माझं पोट एवढं आहे, ठीक आहे, माझं पोट जर एवढं मोठं आहे तर त्याच्या पुढे ताट, मग मी जेवणार कसं? तर त्याने काही केलं आहे, त्याच्या खिशाला परवडेल असं तो जो टेबल आहे त्याला असं राऊंड कापलं, अर्ध कापलं आहे, मग त्याच्यामध्ये माझं असं पोट जाऊन बसतं आणि देन मग मी जेवते. सो इट्स लाईक यु नो, तुला खरं असं वाटेल की तिकडे खरंच ही जोडपंच आहे, ते 8 वर्ष राहत आहे असं वाटेल. सो हे सगळं प्रकार आहे, मजा आहे, पण खूप मजा आली. पण तुम्ही बघता खूप सारे किस्से आणि मजामस्ती जे आहे ते या सिनेमातून आता तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. थँक्यू सो मच तृप्तीताई, आमच्या जस्ट टॉकमध्ये आलात आणि प्रेक्षकांना खूप सारे मजेशीर किस्से सांगितलेत त्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. जस्ट टॉकमध्ये आज वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र मी नवनवीन सेलिब्रिटी आहेत आणि त्यांचे किस्से जे आहेत ते जस्ट टॉकमध्ये तुम्हाला नेहमीच असे घेऊन येत राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांतसह दीपाली राणे म्हात्रे, TV9 मराठी, मुंबई. अगडबममध्ये मी 250 किलोची होते तर मी पण जराशी फुगली आहे माझ्या अगडबममध्ये, जास्त नाही 50 किलो वजन फक्त वाढलं आणि मी 300 किलोची झाली आता माझ्या अगडबममध्ये. चढणं उतरणं हे सगळं मी केलेलं आहे.